त्याच्यासाठी कुठेतरी मी ते पॉझिटिव्हली घेतलं आहे, पण माझ्या कार्यकर्त्यांनी नाही, ते एकदम रडून येतात समोर, म्हणलं की दादा आपण हारलो. मी म्हणलं नाही, आपण हारलो नाही, आपण जिंकलो उलट. कारण ह्या इलेक्शनमध्ये ॲज अ पॉलिटिशियन सन परत जे काय प्रॉब्लेम्स असतात पक्षामध्ये ते मला कळाले. ग्राउंड लेवलला मला काय करायला पाहिजे. आता 5 वर्षानंतर परत मी तरुणच असणार, 34, बरं का? सो आय बी अगेन अ यंग कॅन्डिडेट. तर त्याच्यासाठी आय हॅव एज ऑन माय साईड, म्हणून मला तेवढी काळजी करायची काही गरज नाही. मी काय 50-60 नाही आहे की आता काय होणार 5 वर्षानंतर, मुलंबाळांचं काय होणार, म्हणजे असे लोक विचार करतात. तसं माझं नाही. सो आय फील दॅट आय स्टील हॅव अ लॉट टू लर्न. ह्या इलेक्शनमध्ये मला एवढं कळालं की दिस डिफीट हॅज टॉट मी अ लॉट. म्हणजे ह्याच्यानंतर आता तुम्ही बघताय आपण इथे एकत्र बसलो आहे, सगळ्यांबरोबर मी समजून घेतोय की महाराष्ट्रभर आपल्याला काय करायला पाहिजे, आपण कुठे चुकलो, आपण कुठे कमी पडलो, माझ्या काय चुका होत्या, पक्षाच्या काय चुका होत्या, आमच्या टीमवर्कच्या काय चुका होत्या. तर
कुठेतरी जर हे आम्हाला सगळं फिक्स करायचं असेल तर त्याच्यावरती आम्हाला 5 वर्ष जर काम करायलाच लागतं. त्याच्यासाठी आय टेक दिस व्हेरी पॉझिटिव्हली दॅट द नेक्स्ट 5 इयर्स आय थिंक आय एम गोइंग टू स्टँड फ्रॉम माउर अगेन. आय एम शुअर यू विल. सर मी प्रथमेश जगदळे, पुणे सायन्सचा मुलगा आहे. मला फक्त एकच विचारायचं की तुमची हॉबी आणि तुमचा आवडता खेळ होता. मी कॅम्पियन स्कूलमध्ये होतो मुंबईत, तर आमच्या स्कूलमध्ये फुटबॉल खूप पॉप्युलर आहे. फुटबॉलर मी पण फुटबॉल मला खूप आमचं नेहमी डॉन बॉस्को बरोबर फायनल्समध्ये आम्ही कधी जिंकायचो हारायचो. मोस्ट ऑफ द टाइम आम्ही हारलो, तरी पण वन्स वी वन द लास्ट 4 or 5 years ऑफ माय फुटबॉल करिअर इन माय स्कूल. तर फुटबॉल आय लाईक. जेव्हा पण वेळ मिळाला तर आम्ही मित्रांबरोबर ग्राउंड बुक करतो आणि फुटबॉल खेळतो. आणि आजकाल नाईट फुटबॉल खूप पॉप्युलर झाला. सो आय लाईक फुटबॉल. थँक्यू सर. नमस्कार सर, माझं नाव प्रथमेश जाधव. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की आज जे तरुण तरुणी राजकारणात येऊ पाहत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? राजकारणात उभा राहील येऊ म्हणजे त्यांना राजकारण यायचा इंटरेस्ट आहे त्यांच्यामध्ये. मला एवढं सांगायचं की जर तुम्हाला तुमचं आयुष्य लोकांसाठी द्यायचं असेल तरच राजकारणामध्ये या. कारण हे बाकीच्या लोकांचं बघू नका की हा माणूस राजकारणामध्ये आणि ह्याला किती महत्त्व मिळतो आणि ह्याच्याच पद्धतीने सगळं चालू आहे, ह्याच्याच वॉर्डमध्ये सगळं होतं ह्याच्या पद्धतीने. हा MLA झाल्यानंतर बघा ह्याच्या पाठीमागे किती लोक. लहान मुलांना असं वाटतं की राजकारण म्हणजे कुठेतरी आपण पैसे खूप कमवतो, हे असं नाही. पब्लिक सर्व्हिस, वन्स युअर अ पॉलिटिशियन युअर अ पब्लिक सर्वंट, यू आर नॉट एनिथिंग एल्स बट अ पब्लिक सर्वंट. सो यू टू सर्व द पीपल. हे सगळे जेवढे पण पॉलिटिशियन्स तुम्ही बघता ते 50 वर्ष काम करून आज इथं पोचलेत. ते शॉर्ट टर्म गेम बघता ते कधीच वरती आले नाहीत. फक्त तात्पुरतं ते आवाज करतात मीडियामध्ये आणि नंतर येत नाही. पॉलिटिक्स इज अबाउट सस्टेनेबिलिटी, ग्रॅज्युअल ग्रोथ, कॉन्स्टंटली वर्किंग ऑन युअर स्ट्रॅटेजी ऑफ वर्किंग फॉर पीपल. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी आल्यानंतर आता मतदारसंघ घेऊ शकतो, राज्य घेऊ शकतो. हळूहळू तुम्हाला तुमची पॉप्युलॅरिटी वाढून लोकांचे छोटे कामं करून तुम्हाला तो रिस्पेक्ट आणि ऑनर क्रिएट करायला लागतो. मग कुठेतरी तिथं तुम्हाला लोक लीडर म्हणून बघतात. आता माझ्या विषयामध्ये तुम्हाला सांगतो की जेवढे पण कष्ट दादांनी आणि साहेबांनी आणि आत्यांनी घेतले ते त्याचा ॲडव्हान्टेज मला पडला. पण ॲज अ पॉलिटिशियन मी तेवढे कष्ट अजिबात घेतले नाही, समजलं. आता पुढचे 5 वर्ष ती इलेक्शन माझ्यावरती असणार. ही इलेक्शन होती माझ्या आईवडिलांवरती आणि माझ्या आजोबांवरती. पण आय थिंक की इफ यू आर रेडी टू वर्क हार्ड देन यू गेट इन टू पॉलिटिक्स. अँड पॉलिटिक्स इज नो मोर अ जोक की तुम्ही आला मी उभा राहिलो तिकीट आणि नंतर गेलं. एकदा तुम्ही आला ना तो जरी पण तुम्ही पडला तर तुम्हाला आयुष्यभर पॉलिटिक्समध्येच तेव्हा तुमचं आयुष्य घालायचं आणि हे लक्षात ठेवा. थँक्यू सर, तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या इलेक्शनसाठी. गुड इव्हनिंग सर. हॅलो, गुड इव्हनिंग सर. माझं नाव आकाश आहे. मला हा प्रश्न विचारा आहे की आजकालची जी तरुण पिढी आहे, युवा पिढी, ती मोस्टली व्यसनाग्रस्त झाली, म्हणजे व्यसन खूप त्यांना आहे. त्यातनं सुटण्यासाठी किंवा त्यातनं मुक्त होण्यासाठी तुम्ही काय त्यांना सल्ला देऊ शकता युवा पिढीला? तुम्हाला माहिती आहे असंच मी स्कूलमध्ये बसलो आहे आणि असे लेक्चर ऐकले पूर्वी आणि माझ्या मित्रांनी. पण हे काय होतं, एकदा तुम्ही 11वी 12वी नंतर फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरमध्ये जर तुम्ही जाता आणि तू कामाला लागता, तुमचा पर्सनल स्ट्रेस, फॅमिली स्ट्रेसमधनं तो डायव्हर्ट होऊन तो व्यसनामध्ये. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती पण संकटी येऊ द्या, तुम्ही कधी डायव्हर्ट नाही व्हायला पाहिजे. बरं का, तुमचं विल पॉवर स्ट्रॉंग राहिलं तर किती पण तुमचे डिप्रेशन मूड्स असतील, फॅमिली मॅटर्स असतील, ते तुम्ही व्यसनामध्ये कन्वर्ट नाही करायचं. आज आपण म्हणतो की आपण हात नाही लावणार, पण कधीतरी एक जेव्हा तुम्ही 25-30 वर्षाचे होता तेव्हा एक मित्र मिळतो चुकीचा जो तुम्हाला तो वाहून जातो. तर त्याच्यासाठी मला असं सगळ्यांना म्हणणं आहे की तुम्ही सगळे स्ट्रॉंग राहा,
तुमचं विल पॉवर तुम्ही स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे. कोण किती पण चुकीच्या गोष्टी सवय लावायचा प्रयत्न केला तुम्हाला, तर तुम्ही त्यांचं ऐकायला नाही पाहिजे, कारण तुम्हाला एकच जीवन मिळतं, देवाने एकच जीवन दिलं आहे. अँड जेवढं तुम्ही हेल्दी राहता तेवढं तुमच्यासाठी नंतर चांगलं, कारण काय 40 वर्षानंतर खूप वेगळे चुकीचे डिझीजेस सुरू होतात आणि कॅन्सर हा प्रकार खूप वाढला आहे. माझा एक मित्र आहे, त्याची आई आता वाढली, तर त्याचे वडील कॅन्सर इन्स्टिट्यूट काढतात. तर त्यांनी काय बघितलं आहे की 10 पैकी 3 सिटिझनना कॅन्सर होतो आणि फ्युचरमध्ये 5 पैकी 5 लोकांना कॅन्सर असणार, म्हणजे 10 पेक्षा 5. तर त्याच्यासाठी आता काय करायला पाहिजे आपल्याला की हेल्दी लिव्हिंग, योगा, ब्रीदिंग एक्सरसाइज ह्यांनी खूप मोठा फरक पडतो. जरी पण तुम्ही काय पण नाही केलं तरी पण तुम्हाला कधी कधी कॅन्सर होतो, ते का? कारण तुमच्या आजूबाजूला जे लोकं असतात पॅसिव्ह स्मोकिंग करतात, ते पण हानिकारक असतं. तर तुमचं लाईफस्टाईल तुम्ही नीट विचार करून जगायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि एकदा तुमचं विल पॉवर स्ट्रॉंग असेल ना, तर तुम्हाला कोण पण हात नाही लावू शकत. तर तुम्ही तुमचं एकदा विल पॉवर स्ट्रॉंग करा आणि सगळं चांगलं होईल. आणि ऑब्व्हियसली हे सगळंच वाईट आहे देशासाठी, तुमच्यासाठी, तुमच्या फ्युचरसाठी. थँक्यू. धन्यवाद अप्पार सर. एक छोटासा कार्यक्रम आहे, दरवर्षी आम्ही कांबळे सरांबरोबर करतो. सर, मागच्या 12 वर्षापासून आपण बदलापूरमध्ये आहे. ॲक्च्युली बदलापूरच्या 12 सेंटर आहे. आपली बदलापूर ईस्टला शाखा आहे. आपली पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा कराड रोडला ब्रँचेस आहेत. त्याच्याकडे ठाण्याला शाखा आहे. टिटवाळा आंबोली ह्या ठिकाणी सर्व ब्रँचेस आहेत. आणि आता आपल्या गेल्या वर्षी जो रिझल्ट लागला म्हणजे आत्ताच ह्या वर्षीचा, तर यावर्षी सुद्धा आपला रेकॉर्ड फुल बदलापूरचा रिझल्ट लागलेला आहे. मोस्टली बहुतेक शाळेतले टॉपर गुरुकुलचे विद्यार्थी आहेत. तर काही विद्यार्थ्यांना आपण म्हणताना ते पार्थ सर आणि गांभीर सरांचा हस्ते सत्कार करतोय. सर्वप्रथम मी विद्यार्थी फातिमा स्कूलमधून प्रथम विद्यार्थी आलेली आहे. सई मानकामे म्हणून विद्यार्थी आहे. तिला ज्या पालकांना मी ते बोलवतोय, तिला 94.80% टॉप आहे फातिमा स्कूलमध्ये. छोटी बहीण पण आलेली आहे इथे आणि फॅमिली सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो मुलाच्या रिझल्ट साठी.